नमस्कार, मी डॉक्टर ललिता देवधर. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि आता प्रॅक्टिसचं 50वं वर्ष आहे. मी ठाण्याला प्रॅक्टिस करते. 12 फेब्रुवारी 2009 मला अचानक डाव्या डोळ्यामध्ये वरच्या बाजूला पापणी दिसते असा विचित्र सिम्प्टम यायला लागला. म्हणजे काळं पट्टा दिसायला लागला आणि कळेना की काय हा प्रकार आहे. आणि जेव्हा डॉक्टरांना मी लोकल दाखवलं ठाण्याच्या, तेव्हा त्यांनी डिटॅचमेंट झाली आहे डोळ्याच्या रिटायनाची असं डायग्नोसिस केलं. ते एकदम मोठं शॉकिंगच प्रकरण होतं. पण माझं एक असं आहे की माझा देवावरती खूप विश्वास आहे आणि त्यामुळे मी सुरुवातीला मी घाबरले, पण देवाच्याच कृपेने योग्य कॉन्टॅक्ट मिळाला. डॉक्टर नटराजांनी मला तपासलं. ते तुम्हाला कुठून जे योग्य कॉन्टॅक्ट तुम्ही म्हणताय? माझी मुलगी गायनेकॉलॉजिस्ट आहे वर्सोवाला, तर तिचे एक फ्रेंड आहेत ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट. आणि आम्हाला असंच वाटलं की इथे अपॉइंटमेंट कशी मिळणार आपल्याला इतक्या लवकर, पण ही इमर्जन्सी आहे. आणि त्या माझ्या मुलीच्या फ्रेंडनी ती अपॉइंटमेंट घेऊन दिली. त्यामुळे आम्ही 13 तारखेला इथे आलो आणि 14 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं. डॉक्टर नटराजांनी स्वतः केलं. तुमचा जे ऑपरेशन झाला त्याचं किती दिवसानंतर तुम्हाला जे परफेक्ट विजन जे आहे ते तुम्हाला जाणवलं की आता माझे डोळा जे आहे ते पहिल्यासारखा झालाय? ते कधी किती वेळ लागला? लगेचच एक दिवस लागला, दोन दिवस? तसं मला असं वाटतं घरी गेल्यानंतर. मला घरी गेल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही ओके होता. ड्रॉप्स वगैरे टाकायला सांगितले होते. आणि आज जे आजचा जे दिवस आहे ते टोटल टाइम ऑफ पीरियड ते किती झाले? 9 वर्ष झालेत. आणि तुम्ही जसं होते तसंच तुम्हाला नॉर्मल तसं आहे तसं वाटतंय? आणि तुम्ही रेग्युलरली चेकअप? रेटिनाची विजन सुद्धा नॉर्मली लोक म्हणतात की खूप हे जाते विजन आणि रेटिना लॉस ऑफ आहे, परंतु खरोखरच म्हणजे आय शुड से आय एम ग्रेटफुल टू गॉड आणि डॉक्टर नटराजन की 6x9 विजन आहे. हजबंड आणि हे जे आहे व्हिडिओ जे घेत आहे ते नंतर आम्ही एज्युकेशनल पर्पजला कुठे दुसरे पेशंट जे असेल त्यांना दाखवण्यासाठी युज करणार. ते तुमचा कन्सर्न तर आहे ना याच्याबद्दल? अगदी अवश्य, कारण ह्यामुळे लोकांना नक्की धीर येईल. कारण आधी झालेले जे ऑपरेशन्स किंवा ज्यांचे अनुभव असतात ते खरोखर लाभदायी ठरतात लोकांना. आणि मी सगळ्यांना सांगेन की जे सिक्रेट थिअरी म्हणून सांगतात, थिअरी ऑफ सिक्रेट्स, की तुम्ही जो विचार कराल तो तुमच्याकडे तुम्ही ओढून घेता. मराठीमध्ये म्हणे की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तसं तुम्ही सारखं भीत राहिला कुठल्या गोष्टीला किंवा निगेटिव्ह विचार केलात तर तसंच बरोबर होतं. पण त्याच्या विरुद्ध म्हणजे आता उदाहरणार्थ जेव्हा ते ऑपरेशन झालं तेव्हा मी असा विचार करत होते की आता संध्याकाळी जेव्हा माझ्या फ्रेंड्स फोन करतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे, म्हणजे ऑपरेशनच्या आधीपासूनही, की अगदी व्यवस्थित झालं सगळं आणि ऑपरेशन छान झालं आणि आय एम ओके. असाच मी विचार करत होते आणि तसंच मी सांगायची मला वेळ आली. मला हॉस्पिटलमधलं स्टाफ बद्दल काय सांगायचं? हॉस्पिटलचं स्टाफ वगैरे जे आहे ते कसं आहे तुम्हाला? हॉस्पिटलचं मॅनेजमेंट अगदी पहिल्यापासून उत्तम आहे. पण आता मी 2 वर्षांनी आले तर मला आणखीनही सुधारणा वाटते. म्हणजे अगदी खाली वॉचमन पासून ते रिसेप्शनिस्ट, डॉक्टर्स, ऑप्टोमेट्रिस्ट, सगळेजण इतके पोलाईट आणि हेल्पिंग आहेत की शक्य तितक्या लवकर पेशंटला त्रास न होता त्यांचं सगळं होतं. खरोखरच धन्यवाद. थँक्यू.